जत तालुक्यातील तमाम नागरिकांना दीपावली या पवित्र सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मान्यश्री मारुती पवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस तथा माजी सरपंच तालुका जत, व मान्य सौभाग्यश्री पवार, माजी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली रामपूर तालुका जत, व समस्त श्री मारुती पवार मित्र परिवार रामपूर व जत। जत तालुक्यातील तमाम नागरिक माता बंधू भगिनी यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जत तालुका युवा नेते मान्यश्री नाता पाटील व सौ अर्चना नाता पाटील पंचायत समिती सदस्य कुंभारे तालुका जत। समस्त नागरिक बंधू भगिनींना ही दिवाळी सुखाची व समाधानाची व दीर्घायुष्याची जावो हीच मंगलमय प्रार्थना। शुभेच्छुक मान्यश्री रामगोंडा संती, संस्थापक चेअरमन सर्वसेवा सोसायटी खोदरवाडी व माजी उपसभापती जत कृषी उत्पन्न बाजार समिती जत व विद्यमान चेअरमन मान्यश्री शंकर करोले, श्री संगमेश्वर सर्वसेवा सोसायटी खोदरवाडी तालुका जत। पारदर्शकता ठेवून शिदाजींना संचाचे वाटप करा। सांगली जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री सुरेश भाऊखाडे। दिवाळी सणानिमित्त सामान्य नागरिकांना आधार मिळण्यासाठी शासनाने राज्यात 100 रुपयांमध्ये 4 शिदा वस्तूंचा संच देण्याचा निर्णय घेतला। सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल। स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व पात्र शिदापत्रिका धारकांना प्रामाणिकपणे व पारदर्शकता ठेवून शिदाजींना संचाचे वाटप करावे असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊखाडे यांनी केले। एनएस मुलांनी स्वस्त धान्य दुकान मिरज येथे शिदाजीनस वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे बोलत होते। यावेळी त्यांच्या सुविद्ध पत्नी सुमन खाडे, जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारगुल, तहसीलदार दगडू कुंभार, महानगरपालिका समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, श्री वनखंडे सर आदी उपस्थित होते। अशी माहिती एसटीएन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।